कीर्तनाला येताना मुलाबाळा बरोबर घेऊन आलोय. म्हणजे माझं म्हणणं कळलं का? या हॉलमध्ये जर संसार सुटला नाही तर परत जाताना कसा सुटेल? गंमत बघा की इथे अगदी मुलाबाळं घेऊन बसलीत. मी म्हटलं अगदी मुलाबाळं आणलीत. हो म्हणले, घरीच बसून काहीतरी करण्यापेक्षा इथे येऊन बसतायत, त्यांना घेऊन आम्ही कीर्तनाला येतो. उत्तम गोष्ट आहे. हे संस्कार जेव्हा होतात कालांतराने, मधल्या काळामध्ये संसाराच्या नाही घडलं तरी कुठेतरी आठवतं की आम्ही लहानपणी कीर्तनाला जात होतो आणि ते कीर्तन ऐकलेलं कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा, नामस्मरण ऐकलेलं कधीही वाया जात नाही. कालांतर मधला काळ असा येतो, शिक्षणाचा येतो, नोकरीचा येतो, संसारात झगडण्याचा येतो, त्या काळामध्ये कुठेतरी जरा लांब गेल्यासारखा वाटतो. पण एक सांगू, त्याला आठवण असते याच्यापासून लांब गेलोय, याच्यापासून लांब गेलोय, याच्यापासून लांब गेलोय. म्हणून स्मरण काय नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमचं आमचं थोर भाग्य आहे की ज्ञानोबा तुकोबासारखे संत या महाराष्ट्रामध्ये झाले, नाथांच्यासारखा माणूस झाला. उत्कृष्ट संसार बरं का. आणि नुसता संसार नाही, आडी अडचणी सहित संसार. ज्या तुमच्या माझ्या संसारामध्ये अडचणी होत्या त्या नाथांच्या संसारात दिसतात, आहेत की नाही? मुलगा कट्टर विरोधी, हे जीवनातलं फार मोठं दुःख आहे बरं का, पण होतं तिथे. मी तुम्हाला सांगू, नाथांचा मुलगा नाथांना तोंडावर म्हणाला, काय कीर्तन सांगताना लोकाला फसवता, भोळे भाबडे येतात त्यांना काही कळत नाही आणि विठ्ठल 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 सांगता, असं विठ्ठल विठ्ठल म्हणून काही काहीतरी अध्यात्म सांगावं, ब्रह्म काय, माया काय, आत्मा काय, साक्षी काय, कुटस्थ काय. सामान्य माणसाला कुठे एवढं कुटायला वेळ आहे? कुठला कुटस्थ कळतो? त्याच्याकरता सांगितलंय मी, नको सांडू, फार सोपा अभंग बरं का. सहज जीवनामध्ये कसं जीवन जगता येईल असो नाही. कारण एक जर ठरलं की आत्तापर्यंत ज्यांनी सोडा सांगितलं त्यांच्या तोंडातच सोडा शब्द राहिला, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ज्ञानेश्वरी सांगू, ज्ञानेश्वरी तिसरा अध्यायामध्ये महाराज म्हणाले, ए अर्जुना, जवरी संगू प्रकृतीचा, तवरी त्यागून घडे कर्माचा, आणि ऐसियाही करू म्हणती तयाचा अग्रोची उरे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, के नेत्रीचे तेज गेले, हे नासारंद्र बुधाले परिमळून गे, हे नठकेचे जरी काही तरी त्यागिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. काय म्हटलं? तुम्ही ठरवलं काही करायचं नाही, सोडून दिलं, पण कानानी ऐकणंय, कानानी ऐकणंय, डोळ्यांनी बघणंय, नाकानी श्वास घेणंय, हे सुटतं का कुणाचं? लक्षात ठेवा, कुणाचंही सुटलं नाही आयुष्यात, कुणाचंही सुटलं नाही. डोळे आहेत दिसणारच, कान आहेत. तुम्ही शिवी देऊ नका. एक मनुष्य म्हणाला, बाबा महाराज, मी माझ्या आयुष्यात कधी या तोंडाने शिवी दिली नाही. मी म्हटलं, ऐकली नाहीस का कधी? मला म्हटलं, बाबा महाराज ऐकणार नाही असं कसं? कानाचा धर्म आहे. काय म्हटलं मी? कानाने ऐकायला आल्याशिवाय राहणार तो दिली नसशील, पण ऐकणं हा जर कानाचा धर्म आहे तर काय सुटतं, काय सुटतं. म्हणून एक सांगतो, सोडायचा प्रयत्न करण्यापेक्षा आहे त्याच्यात योग्य तरीने त्याचा वापर कसा करता येईल याचा प्रयत्न करणं हाच वारकरी संतांचा परमार्थ. विठ्ठला 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 प्रकृतीचा संघ आहे. तवरी त्यागुन घडे कर्माचा, आयसियाही करू म्हणती तयाचा ग्रहोची उरे. आम्हाला सोडायचंय सोडायचंय सोडायचं म्हणतो, पण सुटत तर काही नाही. मग आता मला सांगा, डोळे आहेत तेव्हा दिसणारच, पण किमान एवढाच प्रयत्न करावा
डोळ्याने इतर दिसल्याशिवाय राहणार नाही, पण ज्यांनी डोळे दिले त्याला बघायला शिका, ज्यांनी कान दिले त्याचं भजन ऐकायला शिका, बरं का, ज्यांनी ओठ दिलेत त्या ओठाने त्या वाणीने त्याचं भजन करायला शिका. पुष्कळ झालं ना. डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 डोळे तुम्ही घ्या रे. सोडण्यापेक्षा योग्य वाटचाल होऊ दे. चालणं बंद करण्यापेक्षा योग्य तऱ्हेने वाटचाल करा. ऐकणं बंद करण्यापेक्षा जे ऐकायचं ते ऐका. जेवण टाकू नका, पण देवाला दाखवून जेवा. आपल्या धर्मामध्ये आपल्या परंपरेमध्ये सुंदर संकल्पना आहेत. अलीकडे कोणी तसं नाही दाखवत. पुष्कळ ठिकाणी मी जातो, काही काही वेळा तर मला असं दिसतं, आम्ही जेवायच्या अगोदर सुद्धा ती त्याची अर्धी पोळी संपलेली असते. एका ठिकाणी गेलो मी, चांगला माणूस होता, आम्हाला जेवायला बसला, आम्ही त्या टेबलावर बसलो, हा ना हात पापड खातच आला. तर याला काय बोलू मी. मला म्हटलं तुम्ही घेणार का, म्हटलं तुमचं उद्या राहिलं तर आम्ही खाऊ. आता काय करता, आशांना जरा थोडीशी गंमत केली, म्हणजे बायको म्हणली तुम्हाला काही कळतं का नाही, हे तिकडून पाहिजे होतं बघा. ती म्हणली तुम्हाला काही कळतं का नाही महाराजांच्या समोर और रोजचं घरात काय. हो म्हटलं महाराज माझ्या हे लक्षातच आलं नाही. म्हटलं बरोबर आहे, या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्याच नसतात. काय म्हटलं, आवश्यकताही नाही. कसं म्हटलं मी, अरे जेव्हा ताटाभोवती पाणी फिरवतो देवाला अर्पण केल्यानंतर तो प्रसाद होतो. बुद्धी चांगली होते, अन्न परब्रह्म आहे, नाही का, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. नुसतं परब्रह्म नाही, पूर्ण ब्रह्म म्हटलंय. काही करायचं नाही, नुसतं पाणी फिरवलं की काम बांधलं. कशाकरता सांगतोय, काही सोडू नका आणि तसं काही टाकता येत नाही. ज्या गोष्टी जितक्या असायला पाहिजेत तितक्या असायलाच पाहिजेत, बरं का. मी काही खायला नको म्हणत नाही तुम्हाला. काय माणसं इतकी तयार झालीत ना, अगोदरच इतकी हसतात, इतकं हसतात, त्यांचे चेहरे असे फुलून जातात. त्यांना माहिती आहेत की महाराज काय, आता इतक्या वर्ष ऐकताय तुम्ही. मी कालच म्हटलं ना, 65 सालपासून पुण्यात येतोय. किती वर्ष झाली बघा, हो 65 सालपासून पुण्यात येतोय, म्हणजे हे पुणेकर मला कोळून पिलेत. काय एक नाही दोन नाही, इतके वर्ष पहिला सप्ताह निवडुंगा उठवायला झाला 64-65 साली. इत आणि 7 दिवसाचा सप्ताह तो. तर आता थकलो मी, एक कार्यक्रम करतो तेव्हा 2-2, 3-3 कार्यक्रम करत होतो या पुण्यात. निवडुंगा विठवा मंदिर, कस्तुरी चौक, हे तुमचं नव्या पुलावरचं विठ्ठल मंदिर, कितीतरी कार्यक्रम या पुण्यामध्ये झाले. आणि मग सेटल झालो गणपतीजवळ. जसा तो त्याच्या अगोदर होतच होते, म्हणजे शिवजयंती अमके तमके असे. मग तात्या बित्या म्हणाले, हे बघा महाराज असं काय, आता आम्ही तुम्हाला आधीमध्ये बोलणं उरणार नाही,
कारण तुम्ही गेल्यावर माणसांचं आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. एकच दिवस का? मग महिनाभर मस्त अगदी आडवा आहात. तुम्हीही तृप्त, आम्हीही तृप्त, पण मला नाही वाटत ही तृप्ती अशी आहे. हे काय होतं माहिती आहे का? एक महिना संपल्यानंतर कदाचित तुम्ही तृप्त होत असाल, पण एक अभंग सांगतो, मग नंतर काय होतं? तृप्ती भुकेली काय करू माय. किती गोड लिहितात महाराज. तृप्ती भुकेली काय करू माय. महाराज छान झालं एक महिना, पण आता पुन्हा केव्हा? म्हणजे इथे तृप्तीला भूक लागते. काय आनंद आहे बघा, काय शब्द प्रयोग आहे, काय मराठी भाषा याला म्हणावं. आणि संतांची वचन तृप्ती भुकेली. एक सांगतो, जेव्हा तुमच्या तृप्तीला भूक लागेल तेव्हा समजावं खरा परमार्थ अंतःकरणामध्ये रुजू लागला. नाहीतर काय, आम्ही खूप ऐकलंय, आम्हाला माहिती आहे. संप. गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गोपी होत्या बरं का? एक म्हातारी गोपी, एक कुमार गोपी आणि एक तरुण गोपी. कुमार गोपी म्हणजे जिला कशातलंच काही नसतं, ती नाही कळलं काय. मला वाटलं होतं तुम्हाला एवढ्या वर्ष सांगून हे कळेल. कुमार गोपी म्हणजे 8-9 वर्षाची पोरगी, 10-12 वर्षाची, जिला पोरं काय पोरी काय म्हणून कोणाच्या हातात हात घालते, कुठेही पळते, कुठेही जाते, आणि आईसुद्धा म्हणत नाही जाऊ नको जा. आई मी त्या शेजारच्या खेळत जा. कुमार गोपी. तसं कुमार गोपी शब्दाचा अर्थ, कुमार परमार्थिक म्हणायचा अर्थ कळलं का? मजा म्हणून सांगतो. ते भातुकलीचा खेळ माहिती आहे का? आई पाजते म्हणून ही पाजते. कशा करता पाजायचं कोणाला माहित? काय ते भातुकलीचा खेळ गमतीचा? ते असं पदर काय टाकते, लहानपणी ते साडी आई नेसवते, मग पोहे करून द्यायचे आणि तिने हलवायचे ती लहानशी चूल. ते मग बाळा लला काय झालं तुला, थांब मी तुला आता काय कपाळ पाजते, म्हणजे काय क्रिया असते पण कशा करता असते ही जिला कळत नाही ती कुमार. ते कुमार गोपी, तिला काही माहिती नाही, फक्त अनुकरण करणं. तसं जे परमार्थात एकमेकाचं अनुकरण करतात ते कुमार परमार्थिक. नुसता अनु, यांनी गंध लावला त्यांनी गंध लावला, कशा करता गंध लावला याचा गंधच नाही. आणि शेवटी तर असं बघितलं मी, ज्याचा गंध मोठा. अरे वा, तिथे गंध तर दिसत नाही पण अहंकाराचा दुर्गंध सुटलेला दिसतो. अहंकाराचा दुर्गंध सांगू का? तुझा उभा का माझा आडवा? उभा म्हणजे वैष्णव, आडवा म्हणजे शिव. आता काय अहो, आपल्याला उभं असेल तिथपर्यंत उभं लागतं आणि आडवं झाल्यानंतर आडवं लागतं. माझं बोलणं कळलं की नाही? साधं सरळ आहे हे, तुम्हाला सांगितलंय मागे मी. विष्णूचा गंध कसा? एकाने मला विचारला हा उभा का, म्हटलं जिवंत आहे तिथपर्यंत विष्णू म्हणून उभा. हे असं का? आडवं झाल्यावर शंकराचा संबंध येतो म्हणून आडवं. काही चुकलं का माझं? पट्टा कसा आहे असा आहे का? नाही, ते म्हणले जिवंतपणी असाल आडवं. मग आता याच्यातला कोणचा पाहिजे आणि कोणचा नको त्या त्यावेळेला ते लक्षात ठेवा. गंध म्हणजे परमार्थ नव्हे. आम्हाला खूप प्रसंग येतात बरं का, माणसं सुद्धा अशी भेटतात. इथे तसं कोणी नाही बरं का? हो, अजून बरेच दिवस काढायचेत आणि पुन्हा पुढच्या वर्षी यायचं आहे. आपलं ठरलेलंच आहे. आहे तिथपर्यंत, जिथपर्यंत करतोय तिथपर्यंत. ही मंडळी काय, आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलोय पण घसरलो नाही. एकमेकाच्या प्रेमात नक्की पडलोय पण घसरलो मात्र नक्की नाही. ते त्यांच्या पद्धतीने, आम्ही आमच्या पद्धतीने. मला एक मनुष्य भेटला, आता 7 दिवस काही मी काही बुक्का बिक्का लावून फिरू का? बरं, लावला जरी तरी घामाने निघून जातो. काय अगदी म्हणजे आरशात ते निघताना मुद्दाम लावून पडेल नाही. मला भेटला, म्हणाले नमस्कार महाराज, आपण कोणत्या संप्रदायाचे?
संप्रदाय कोणच्या काय? नाही म्हटलं मला काही तुमचा प्रश्न कळला नाही. नाही म्हणाले तुमच्या कपाळावर काही दिसत नाही असं होय. म्हटलं जे पुसलं ते लावत नाही मी. मला गंधाचा संप्रदाय कळला नाही. फक्त तू एकच सांग, किती उभं लावलं आडवड लावलं तर जे पुसत नाही असं जे निडळ ते कोणत्या संप्रदायाचं? म्हणले काही भयंकरच प्रश्न आहे. हे निढळ उभाही पुसला जातो आणि आडवाही पुसला जातो. जे पुसलं जात नाही तो भगवंती धर्म. उभ्याचाही धर्म सोडून द्या आणि आडवा सोडून द्या, हाच वारकरी संप्रदायाचा ब्रेस आहे. भागवत धर्मकरिता भक्ती निर्मळ होय चित्तवृत्ती आणि जीवतोची ब्रह्मनिश्चिंती ऐशी शुद्ध स्फूर्ती टसावे. म्हणून कोणता धर्म वगैरे काही करू नका. संत म्हणाले आहे तो उत्तम आहे, संसारात राहा, पण कसा? एक सांगतो, ज्या गोष्टी जितक्या पाहिजे तितक्या पाहिजे. मला सांगा, एक उदाहरण देत असतो मी. आता इथे तुमच्या अंगात सगळ्याच्या ताप आहे का नाही? का बिगर तापाच्या आत टेम्परेचर आहे का नाही अंगात? आहे का नाही? पण म्हणताय का आला म्हणून? कुठे म्हणताय का? हा, आला म्हणून म्हणता का? नाही नाही, कालच उतरला म्हणून आलो. चार पाच दिवस मला येता आलं नाही. ओ काय झालं, पावसात भिजलो आणि ताप आला. ताप आला म्हणजे आता नाही, याचा अर्थ कळला का? काय 97.5 तापच आहे, पण तेवढं आवश्यक आहे. जेव्हा तो ताप वाढतो 98.99 बसता येत नाही, ओ शिरशिरी येत. माझं बोलणं कळलं काय? मी गमतीने सांगत असतो. ते थर्मामीटर माहिती आहे का तुम्हाला किती डिग्रीचं? 95 ते 105. म्हणजे माणसाची डिग्री किती? मला अजून एक कळलं नाही, 95च्या खालचं तुम्हाला कळत नाही आणि 105च्या वरचं कळत नाही, एवढी 10 डिग्रीची माणसं तुम्ही. नाही किती मिजास मारताय हो. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि काय ठरवता आमकं करण माहितीये का? 95च्या खाली झाल्यानंतर अटप. म्हणून काही माणसं तापून मारतात आणि काही थंड पडून मारतात. ते म्हणले एकदम टेम्परेचर वाढलं आणि तसेच वर गेले, एकदम उतरलं आणि खाली गेले. काय म्हटलं मी, 10 डिग्रीचा माणूस, खालचं 95 माहिती नाही, त्याच्या वरचं माहिती नाही, कशाला म्हणतोस? आणि अशाने म्हणायचं, वी डोंट बिलीव इन गॉड. हे जवळून आपलं काहीतरी म्हणायचं. मला एक त्याने इंग्रजी म्हणला, त्याला वाटलं आम्हाला येत नाही, आमच्या फेट्याकडे बघून तसं कुणाला वाटत नाही हो. ते म्हणलं जरा बाबा महाराजावर इम्प्रेशन म्हणावं. म्हटलं बाबा महाराज आय डोंट बिलीव्ह इन गॉड. म्हटलं एक्सक्यूज मी, ही बिलीव्ह इन यू, दॅट्स वाय यू हॅव कम टू मी. ही बिलीव्ह इन यू, दॅट्स वाय यू आर अलाईव्ह. तू त्याला मानू नकोस, तो तुला मानतो म्हणून जिवंत आहेस. जगाने मानू दे आणि एक सेकंड त्यांनी न मानू दे. सर्व जगाने मानू दे आणि एक सेकंड त्यांनी न मानू दे, तुझी अवस्था काय होईल ते बघ. म्हणून जास्ती मिजास मारू नाही. मी अमकं करतो मी तमकं करतो हे नको. काय फक्त एक मर्यादित राहून कर, नको सांडू अन्न. तुकाराम महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही काय सोडलं काय धरलं? सुंदर अभंग आहे. त्यागे भोग माझ्या येतीला त्यागे भोग माझ्या येतीला त्यागे भोग माझ्या येतीला त्यागे भोग माझ्या येतीला. मग मी दातारा काय करू त्यागे भोग माझ्या येतीला त्यागे भोग माझ्या येतीला त्यागे भोग माझ्या येतीला.
आता असो तुझ्या त्यागे भोग माझ्या. कोण म्हणताय? तुकाराम महाराज. काय देवा काय सांगू, आमची एक गोष्ट आज खायची नाही म्हटलं तर नेमकी ती आठवते. बघा आपल्या घरात सुद्धा कोणी गुरुवार करतो, कोणी सोमवार करतो, कोणी शनिवार करतो, बरं का? आणि ह्या मंडळींचा जे करत नाही ना त्यांना उगीच जाच. तुम्हाला जर घरात अशी काडी टाकायची असेल ना तर उपासाच्या दिवशी मुद्दाम सांगावं, आज जरा कांद्याचे पोहे कर, नाही तर थालीपीठ कर, आजचा दिवसच भेटला का तुम्हाला सांगा. अरे तुम्ही करता देवा करता, आम्हाला खाऊ द्या की. माझं बोलणं कळलं का? आता एवढे उपवास करून जर यांच्या वृत्त्या आमच्यावर अवलंबून आहेत तर यांचा कसला परमार्थ आला? मी कशा करता सांगतोय, तुकाराम महाराज किती त्यागे भोग माझ्या येतील अंतरा. ज्याचा त्याग करावा त्या भोगाचं जर मला स्मरण झालं तर देवा किती मॉरल करेज आहे सांगायला. आम्ही खाऊन सुद्धा म्हणतो खाल्लं नाही, किती लबाडा होता. महाराजांच्या ठिकाणी मॉरल करेज आहे. त्यागे भोग माय, अजून एक अभंग ऐकला तर तुम्ही चकित व्हाल. काकडा आहे सकाळचा, भजनाला बसले होते आणि काय आठवलं कुणाला माहित, काय रे गुरु पांडुरंगा, कामे नेले चित्त नेदी अवलोकुमुख, नेदी अवलोकुमुख. पांडुरंगा तुझ्या भजनाला बसलो आणि वृत्ती माझी चंचल झाली रे, काय करेज आहे. हे त्यांच्यात होतं का नाही मला माहिती नाही, पण आपलं असं घडतं म्हणून अभंगाच्या माध्यमातून शिकवलंय. घडलं जरी तरी उठू नकोस, तिथे तिथेच बसून राहा. माझं म्हणणं कळलं? माणसाची वृत्ती इतकी चिंचल आहे, देवा पुढे बसता बसता कुठेतरी जाते, नाही का? आमच्यासारखे सगळे कीर्तना सांगतात मन आवरा. अरे काय आवरा? आवरा म्हणजे काय? मन काय फेटा आहे का? मन काय ग्लास आहे? हातात घेतला घेतला आणि खाली ठेवला ठेवला. केव्हा मन देवा पुढे बसला असताना दुसरीकडे जाते हे आम्हाला कळत नाही, इतकं चंचल मन आहे. आणि काय आवरा? आवरा नाही मार्गी लावा. काय? हां, पाणी आता आवरत नाही ते मार्गी लावा, मार्गी लावा, कुठेतरी बांध घाला ठिकठिकाणी आणि योग्य वेळेला सोडा. नाहीतर जेवढं पाणी येईल तेवढं समुद्राला जाऊन खारट होईल. आडवा जिरवा, काय काय नीती आहे? आडवा. तसं मनाला तसं आडलं जाणार नाही, तसं आडलं जाणार नाही. पण एक सांगू का, मनाला चांगलं दाखवा ते तिथेच थांबेल. म्हणून महाराज म्हणाले, माझं मन इकडे जातंय तिकडे जातंय, मग म्हणून नको सांडू अन्न. त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. आता असो तुझ्या पाहिये मोठडे, आता हा देह तुझ्या पायी ठेवतो, आता बघ तू काय करायचं ते कर. कारण आम्हाला एक माहिती आहे, तुझी कृपा नवता दान, साधका कदा नागवे मन, तू तुष्टल्या जनार्दन, मन पणा मन स्वये विसरे. म्हणून नको सांडू अन्न आणि नको सेवू वन. एकाने खायचं सोडलं आणि एक वनात गेला. आमचे जे नाथ महाराज आहेत ना, ओ मोठा रंगील माणूस, संसारात असल्या कारणाने मस्त भागवत, नाथांचं भागवत काढून मग एक गोवी अशी टाकली त्यांनी याच्यावरच. सकळ सांडो निवना गेला, वना वनिताची चिंतू लागला, तो त्याग बाधकत्वासी आला न उलथोनी पडला परिग्रही. सांगू का रंगून? सांगतो सांग, एवढं कळलं तरी खूप झालं. काय होतं, नवरा बायको होते आणि नवरा जरा खवीस होता, खवीस, खावा नाही खावा नाही खवीस. इथे नाही ना तसं कोणी आले असेल तर जरा नीट बघा की गिरी जाऊन बोलल्या, जरा नीट बोलावं. जेवण झालं का? जेवण झालं का ग? जरा थोडासा आवाजमध्ये बरं केलाय, तिलाही बरं तुम्हाला बरं. कीर्तनाला तर आली नव्हतीस, मग काय पसरली होतीस का? हे काय बोलण्याची गरज आहे का काही? हां जेवण झालं का ग? हां
एवढं विचारा की बरं तिलाही बरं आणि तुम्हालाही बरं. उगीच तिला आल्याबरोबर कोणतरी रावणाच्या कुळातला आलाय असं वाटण्यापेक्षा अर्जुनाच्या संगतीतला कोणतरी आलाय असं वाटावं ना. माझं कीर्तन काही नाही कळलं तरी हरकत नाही, घरी जाऊन एकमेकाशी कसं बोलावं एवढं जरी कळलं तरी आमचं कीर्तन सांग झालं. शेवटी आमचं कीर्तन संसारिकाचं आहे, बाकीचं काय. एक सांगतो, देवा वाचून कोणाचंच नडलं नाही कारण तो कधी सोडून गेला नाही, पण ही वृत्ती पालटणं हाच परमार्थ आहे. ही वृत्तीत पालट होणं महत्वाचं आहे, बाकी कुठे देव गेलाय सोडून तुम्हाला. आता तुम्हाला कळत नाही हा भाग निराळा, बरं का. कळण्याकरता आणि वृत्तीत पालट होणं हाच. म्हणून चिंती नारायण, पुढे जाऊ. सर्व भोगी नारायण, खरंच सर्व भोगी हा कृष्ण परमात्मा आहे ना. अहो काय तुम्हाला सांगू याची कथा, हे सगळंच म्हणजे आपल्या डोक्यावरून जातं. एकदा काय झालं, यमुनेला पूर आला, भरपूर पूर आला. पूर आल्याबरोबर दुर्वास ऋषी पलीकडे होते आणि पलीकडच्या काठाला दुर्वास ऋषी असताना मजा झाली मोठी, सुंदर कथा आहे. आणि यांना जायचं होतं पलीकडच्या तीराला, राधेला बिधेला, सगळ्या गवळणी निघाल्या, खूप पाणी आलं. सध्या जसं आलं आहे तिकडे खूप पाणी, बर नावाडी सुद्धा तयार होईना. एवढा मोठा पूर आला, कोण नाव घालतो, कोण जातो. झाल्याबरोबर मग कृष्णाकडे आले, मोठा नावाडी, जगातला मोठा नावाडी त्याच्याकडे आले. म्हणले, कृष्ण कन्हैया आम्हाला पलीकडच्या तीराला जायचं आहे, कसं काय जावं. ते म्हणले, त्यात काय, जाऊन त्या यमुने माईला सांगा 16108 भोगून कृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माई वाढते. किती अवघड आहे नाही, काय कळलं तुम्हाला. 16108 भोगून कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माय वाढते. यांना काही ते खरं वाटलं नाही, तरी म्हणले आता काय आपल्याला काय करायचं, मंत्र आहे ना. पुष्कळशा लोकांना मंत्राचा अर्थ कळतच नव्हता, त्यातला हा मंत्र. झालं, यमुनेच्या शेजारी गेले, तिथे हात जोडले, म्हणले, यमुने माय कृष्णाकडून आलोय, त्याने तुला निरोप दिलाय 16108 भोगून ब्रह्मचारी. अहो ती बाई झाली की अशी फटकन वाट करून दिली. लिहिणारे असेल इथं, जसं पूर्वीच्या काळी बायका असं इथे हात लावला की असं भांग पडायचा, आता इकडून इकडे इथपर्यंत सरकले, आता कुठपर्यंत भांग. बरं झालं तुमचं, तुम्हीच हसताय. विठ्ठला 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 दिली की यमुने मायने वाट, वाट दिली काय तुम्हाला सांगू. दिल्याबरोबर गेले पलीकडे, आनंद वाटला, बरं झालं एवढं शिजवलेलं वाया गेलं नाही. पुरणपोळी काय, अमकं काय, तमकं काय, असं पंचपक्वान्नाचं ताट केलेलं. आणि गेल्यावर का दुर्वासाला भरपूर जेवायला घातलं. प्रसन्न झाले दुर्वास महाराज, खुश झाले, आनंद वाटला त्यांना. आणि मग निघायची वेळ झाली. निघायची वेळ झाल्यानंतर म्हणले, महाराज आम्हाला पलीकडे जायचंय. आता दुर्वास हुशारच ना, साधं गणित आहे ना, नाही का. ते म्हणले, नाही ते बरोबर आहे, तुम्हाला पलीकडे जाय आलात कशा. नाही म्हणजे भाड्याचं वाहन आणलं होतं आणि एवढ्या लांब यायचं तर तुम्हाला कळायला पाहिजे की रिटर्न पाहिजे ना, काय यायचं आणि पुन्हा सोडून जायचं. अजा काय काय. ते म्हणले, त्याचं असं घडलं. एक सांगू का, हे दुर्वास ऋषी होते, अलीकडच्या तीराला कृष्ण आहे पण इकडे आले नाहीत, पलीकडेच राहिले, म्हणून दूरवास. ह्याच्यातली खोस लक्षात घ्या, कारण त्यांना काय वाटत होतं, मी ब्रह्माचा नाही, मीच ब्रह्म. पुष्कळाला सांगितलंय, मी जीव ही वृत्ती जशी बाधक आहे तसं मी ब्रह्म हे सुद्धा बाधकच आहे. हे लक्षात ठेवा.
म्हणून ब्रह्मामस्मी अभिमान शुद्ध ब्रह्मन वेदान तू का म्हणे अहम ब्रह्मन आड येऊनी ती भ्रम काय तू खूप बारायची वाणी आहे तू का म्हणे अहम ब्रह्म आड येऊनी ती भ्रम जिथपर्यंत अहम त्या ब्रह्माच्या मागे लागतोय तिथपर्यंत ते ब्रह्म सुद्धा भ्रमच आहे म्हणून त्याच्यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे आणि म्हणून गोकुळामध्ये भ्रम नव्हता तर ब्रह्माला हातपाय फुटले होते आणि त्या हातपाय फुटलेल्या ब्रह्माचं नाव श्रीकृष्ण होत हेच वैशिष्ट्य आहे हेच विशेषत्व होत म्हणून अजिम्या ब्रह्म पाहिले हे म्हणत होते आणि वारकऱ्यांनी सुद्धा जरूर म्हणावं पंढरपूरला जाऊन बघावन म्हणावं अजिम्या ब्रह्म पाहिले अहो अभंगच आहेत आत्मा सकळांचा श्रीहरी आणि तो हा उभा विटेवरी आत्म्याची व्याख्या करताना काय करतात निर्गुण निराकार आज्य अव्य अनंग पेंदा निकवड अचक्षु आचरण असा आत्मा पण तो कसा झाला आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा विटेवरी निर्गुण निराकार परमात्मा सगुण होऊन उभा राहिला आणि इथे गेले तुम्ही आलात कसे ते म्हणले कृष्णाने आम्हाला सांगितलं होतं 16108 भोगून ब्रह्मचारी ऐसा आहे क्या हम भी कुछ कम नाही ओ ब्रह्म आहे तो हम भी ब्रह्म है ठीक आहे म्हणले जाऊन सांगा यमुने माईला 60,000 खंड्या अन्न खाऊन दुर्वास जर निराहारी असेल तर यमुने माय वाढते 60,000 हा 16,000 भोगून ब्रह्मचारी आता हा परमार्थ केव्हा तुमच्या माझ्या टाळक्यात शिरायचा 16,108 भोगून ब्रह्मचारी आणि 60,000 खंड्या अन्न खाऊन हा क्या करून बघू लागली काय करावं जाऊ द्या म्हणले काय करायचंय आपल्याला पलीकडे गेल्याशी कारण तिथे गेली नदीजवळ हात जोडले आणि तिने वाट दिली आणि मग एकदम राधेची ट्यूब पेटली तिला वाटलं हाही बाबा खोट बोलतोय 16,108 आमच्याकडचे लग्न न होता सुद्धा माफ करा मला लग्न नाही झालं तरी यांना ब्रह्मचारी म्हणता येत नाही 16,000 भोगून हे काही निराळ दिसतंय आणि या बाबाला आमच्या हाताने खाल्लं लाडूच्या लाडू खाल्ले आणि उपाशी निराळ काही नाही आयुष्य फुकट गेलं आपलं पलीकडे जातानाही याचा आधार आणि तिकडून येताना त्याचा आधार साधी नदी तरून जाता येत नाही तर माया नदी कशी तरता येईल फुकट गेला आयुष्य अशी तावा तावात आली अशी जोसमध्ये आली देवाला ते आवडलंच नव्हतं मी जवळ असताना आणखीन त्याच्याकडे कशाला गेल्या पुन्हा काही जायचं होतं काय गरज होती काय अरे जो त्यांची वाट पाहत होता त्याला इकडे बसवला आणि पलीकडे गेला आल्या बरोबर अशी पायावर मिठी मारली म्हणले कृष्णा व्यर्थ गेला आमचं आयुष्य ते म्हणले काय झालं अरे आम्हाला तर काही डोक्यात शिरत नाही तुझं चरित्र तर त्या चरित्राचा भाग आम्ही आहोत तेव्हा तू गप्पा आमच्याशी मारू नकोस पण त्याच्याबद्दल एक ओवी सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यातलं निघून जाईल म्या गोपिका असी काम केला की त्यांचा निशेष काम हरिला विचार न करत्या बोला कृष्ण व्यभिचारीला मूर्ख म्हणती ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ सगळ्यात मी नटलेलो आहे एक सांगू का परका असेल तिथे भोग आहे परका असेल तिथे व्यभिचार आहे सर्व जर मीच नटलेलो आहे तर व्यभिचार तरी कुठे आणि भोग तरी कुठे माझं म्हणणं कळलं का सर्व तोच नटलेला होता हे चष्म्याचं बॉक्स आहे माझं मी जाताना घेऊन गेलो काही चोरलं पण तुम्ही जर घेऊन गेला अर्थात मी चोरलं म्हणणार नाही प्रसाद नेला म्हणेन नाही काय करायचं काय माझं म्हणणं कळलं माझं मी नेलं तर चोरलं नाही पण तुमचं नेलं तर तसं सर्व रूपाने जर कृष्ण नेटलेलं आहे तर कुणी कुणाचा भोग घेतला भोग भोगिता हो सरले समस्त लक्षात ठेवा
मग कृष्ण म्हणाले, राधे एवढे रागू नकोस माझ्यावर, तू माझ्यासारखी ताकद आणि दुर्वासासारखी ताकद तुला देतो, पण ज्या दिवशी ती रिद्धिसिद्धी तुला मी देईन त्या दिवशी मी अंतर येईन. अगं राधे, काय सांगतेस, नदी दुभंगण्याची ताकद तुझ्यात एवढी ताकद आहे भक्तामध्ये की निर्गुण निराकार परमात्मा जो अद्वैतात होता तो द्वैतात आणला, त्याला तू भंगण्याची ताकद तुझ्यात आहे. नदीची कथा काय सांगतेस, सांग तुझं श्रेष्ठत्व तुला कळलं नाही. की भक्ती सुखा लागी, उभी सांगतो की भक्ती सुखा लागी, आपण पेच दोही भागी, वाटून यांगी सेवकांगी, एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी. एकाला मी एक होतो तो दोन झालो कशा करता, भक्ती प्रेमाचा आनंद लुटण्याकरता. अगं राधे, देवाला द्वैतात आणण्याची ताकद तुझ्यात आहे, ह्या नदीची काय कथा सांग, चाल देतो तुला. आता सांग, मी पाहिजे का तू मंत्र पाहिजे? राधा म्हणाली, ते मंत्र नको पण तू पाहिजेस. पुढचं कळलं का? मातेची आखांदी बाळनेणे शिण. काय एवढा कृष्ण परमात्मा मिळाल्यानंतर कसला शिण? अन्न एक सांगतो, हे बघा अन्न घेऊ नको. एक अजून पुष्कळ सांगायचं आहे. कीर्तन म्हणजे काय, छोटस कीर्तन आहे काय? मातीची आखांदी बाळ नेणे शिण, जरा पुढे सरकू नाही तर संपायचंच नाही ते पहिलं कडवं. तुम्हाला माहिती आहे लहान लहान मुलं असतात, त्यांना तुम्ही खांद्यावर घेऊन जाता, प्रवासाला जाता, कीर्तनाला येता. आता पुष्कळशी लहान मुलं सुद्धा माझ्या कीर्तनाला येतात, पण आया येतानाच त्यांची ते बिस्किटी बिस्किटी डब्यात घालून आणतात. याची खायची वेळ 7 वाजता, न्याय केलं तर काय करू? मातेची आखांदी बाळ नेणे शिण. आणि एखादं गडबड करणारा असेल तर नॅपीस सुद्धा बरोबर आणते, आणते की नाही? आईच्या खांद्यावर जिथपर्यंत बाळ आहे तिथपर्यंत त्याला खाण्याचे, पिण्याचे, हागण्याचे, मुतण्याची चिंता नाही. मोठं झालं की गोष्ट निराळ, कारण ते आईला असंच करतं. म्हणून प्रत्येक बाईची एक इच्छा असते की नाही, मांडीवरचा खाली उतरूच नाही. मान्य मान्य मान्य, पण एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही, तुमची उतरल्याशिवाय राहणार नाही. तेही उतरे आणि तुमची उतरेल, मग तुम्ही म्हणाल लहानपणी माझ्याशिवाय राहत नव्हता. रडा. काय आईच्या खांद्यावरचं मूल, किती दृष्टांत सुंदर. मातेच्या खांदी बाळ नेणे, डबा वागवायचा का, घ्यायचा का, कपडे घ्यायचे, मुलं आपली ती सगळी त्याची काळजी, त्याचे कपडे, त्याचं खाणं, त्याचं पिणं, दुपारचं नाश्ता, जेवण, तीच काळजी करते. पण हे मोठ्या मुलांचं नाही, लहान मुलांचं. लाज वाटत नाही का? किती धावायचं मी, करून घे ना हाताला. हात नाही तो आहे तुला. मी ब्रह्म, हात नाही तो आहे तुला. मी ज्ञानी, हात नाही तो आहे तुला. मी विद्वान, हात नाही तो आहे तुला. देवा, मी तुझा रे आहे. माझी विठ्ठल माऊली, माझी विठ्ठल माऊली, माझी विठ्ठल माऊली, माझी विठ्ठल माऊली. प्रेम पान्हा पाना माऊली भेटल्यानंतर काय काळजी करायची गरज आहे का? कशाला काळजी करावी? आई आपल्या बरोबर आहे, डबा तीच घेते, कपडे तीच घेते. आपण फक्त एक करायचं, आई बस. आई हाक मारली की आई खुश. तसं तुम्ही ना आम्ही काय करायचं? विठ्ठला माय बाप्पा,
पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊलिये पाना घाली प्रेम धारा पाना घाली प्रेम धारा विठ्ठल माझी माय आम्हा सुखावणे काय अरे विठ्ठल माझी माय आम्हाला काय सुखाला उणा या निश्चयाने चाला बघा मस्त राहाल जीवनामध्ये असा अर्थ काढू नका की याच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही दुःख येईल पण कंदील घेऊन पुढे तो उभा राहील अंधार असेल नाही असणारच बारा तासाचा दिवस नसतो 24 तासाचा असतो आणि 24 तासाच्या जीवनामध्ये अंधार हा एक मस्त गोष्ट सांगतो चला मस्त म्हणजे एकदम मस्त बस एवढीच गोष्ट सांगतो कीर्तन आठवत फार सुंदर मला वाटतं मी ही कमीत कमी 15-20 वर्षात सांगितली नाही पण काय असतं ते आमची आईसाहेब बरोबर असतात त्या केव्हा तरी ही गोष्ट तुम्ही फार दिवस सांगितली नाही तेव्हा ते बरेच वेळा म्हणून आणि काय असतं ते तिथे म्हणतात पण इथे काही सांगत नाहीत मला सांगा म्हणून इथे त्या जरी अर्धांग असलं तरी पूर्ण अंगाने सांगावं लागतं पूर्ण अंग जो परमात्मा आहे आता त्याने आठवून दिलं मला सांग इथे मस्त गोष्ट आहे एक मिलिटरी ऑफिसर होता आणि दोघंही प्रवासाला निघाले होते ही गोष्ट आठवत चला म्हणजे काही काळजी करायचं कारण नाही प्रवासाला निघाले होते दोघं जण आणि बोटीवर रिटायर झाला होता आणि निघाला होता चला जाऊन जरा सहल करू वगैरे निघाले होते कॅबिन होती त्याला स्पेशल मोठा ऑफिसर होता आणि झोपला झोपल्यावर वादळ झालं बोट हलू लागली इकडे तिकडे ही आपली जाते अहो 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 उठा हिने उठा म्हटल्यावर हिने आणखीन पांघरून ओढून घेऊन झोपायचं ती म्हणायची हासाच आहे हट्टी जाऊ दे झोपू दे काही लाटा डेकवर येऊ लागल्या इतकी ती बोट हलू लागली तिला राहवलं नाही काय माणूस आहे का दगड आहे म्हण्या माणूस आहे का दगड आहे हा स्वतःची नाही निदान माझी तरी काळजी आता अख्खी बोट बुडल्यावर हिची काय काळजी करायची मला काही अजून काही काही गोष्टी मलाच कळलं नाही आता हिची काय काळजी करायची अख्खी बोट जर गेली तर बरं आहे ना लैला मजनूचं मरण हातात हात घालून काय करायचं असं झालं शेवटी त्याला हलवला उठवलं असा चिडला तुम्हाला सांगू आता मिलिटरीतलाच माणूस तो 6-6.5 फूट उंच हो आणि आमच्या पाटील साहेबासारख्या मिशा होत्या असा मस्त मिशाचा झुपका बिपका अगदी जोरदार इथे बसलेत बरं का ते आतमध्ये विंगमध्ये म्हणून सांगितलं उगीच काही सांगितलं नाही ते असं इथे दिसतंय असं काय झुपका आता 6-6.5 फूट काय गेलं पाटील माहिती आहे का तुम्हाला त्याने अशी तलवार काढली आणि त्या बाईच्या डोक्यावर ठेवली अशी ठेवली सांग काय वाटतं तुला आता या क्षणाला काय वाटतं सांग थरथर कापू लागली त्याच्याकडे बघितलं डोळ्यात डोळे घातले म्हणाली आयुष्यभर तू मला सांभाळलंस
साध्या गोष्टीहून तुम्हाला मारणार नाहीस ही माझी खात्री आहे. तलवार डोक्यावर ठेवून सुद्धा तुला हेच वाटतंय हो म्हणे. आता पुढचं सांगतो, अनेक लढायातून ज्यांनी मला वाचवलं, गोळी माझ्या खांद्याला चटून गेली पण हृदयात गेली नाही. ज्यांनी मला मागे वाचवलं तो आत्ता वाचवेल, आणि नसल वाचवायचं ते इथेच आयुष्य संपलं असं समजेल. ज्यांनी एवढ्या लढायातून वाचवलं, किती गोळ्या गेल्या, हजारो गोळ्या अंगावरून गेल्या पण मला लागली नाही, सांग माझी खात्री आहे आता सुद्धा वाचवेल असं म्हटलं आणि तो रग घेऊन झोपला. तासाभरात वादळ संपलं आणि नाव किनाऱ्याला लागली. नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव, नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव, नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव, नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगा. नदियां गहरी नाव पुरानी, नदियां गहरी, नदियां गहरी नाव पुरानी, आए डूबत छाज तराव प्रभु जी, तराव प्रभु ये नाव किनारे लगा, प्रभु ये नाव किनारे लगा. नदियां गहरी नाव पुरानी, नाव पुरानी डूबत जाज तराव प्रभु जी, नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा. ज्ञानेश्वर माबुली उठो नका, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली. आता शेवटचा भाग, 8 दिवस झाले कार्यक्रम सुरू होऊन 23 तारखेपर्यंत रोज कार्यक्रम असतील. कृष्णचरित्र, एकादशीला कीर्तन, शेवटी 1-2 कीर्तन समाप्तीच्या वेळेला होतील. आज ज्यांना कबूल केलं होतं मी की आज माळ घालीन, रोज 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 काही ठेवण्यापेक्षा जीवनामध्ये मंगळसूत्र बांधणं हे जितकं महत्त्वाचं सांसारिक जीवनामध्ये, तसं आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या प्रभूने मला जिवंत ठेवलं त्या प्रभूची माळ घालणं हे फार महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं. माणसांना असं वाटतं या बंधनात आम्हाला पडायचं नाही, पण बंधनात पडल्याशिवाय आई होणार नाहीच ना.
साधं गोष्ट कळली की बंधनात पडल्याशिवाय आई होणार नाहीस ना. हा, तसं संतांची माळ, पांडुरंगाची माळ घातल्याशिवाय भक्ती प्रेमाचा गर्भ पोटात राहणार नाही. सामान्य रती निराळा आणि हा आत्मरती आहे, हा कानातून घडतो. तो रती घडल्यानंतर पोटामध्ये भक्ती प्रेमाचं बाळ वाढू लागतं आणि त्याला खेळवण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद जगात दुसरा कशातही नाही. त्याच्याकरता माळ आहे. पण एक आहे, लग्न झाल्यानंतर बाई जसे नवऱ्याच्या घरची जी परंपरा आहे ती पाळते, तसं वारकऱ्याची जी परंपरा आहे, ज्ञानोबा तुकोबाची जी परंपरा आहे, त्या परंपरेला अनुसरून वागावं लागतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर माळेचा नेम सांगतो थोडक्यात, विशेष काही जास्ती वाढवत नाही, माहितीच आहे तुम्हाला, तरी पण सांगतो. सकाळी उठल्यावर मनामध्ये पांडुरंगाची मूर्ती आणावी, रुक्मिणी मातेची आणावी, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, नाथ, नामदेव महाराज, तुकाराम महाराज हे आपली संत मंडळी आहेत. त्यांना प्रेमाने मनामध्ये मानसपूजा करावी, पंचामृताने स्नान घालावं, गंधबुक्का, सुंदर कपडे, हार सुंदर घालावी, आरती करावी, नैवेद्य दाखवून त्यांचा प्रसाद घ्यावा. आणि एकच म्हणावं, मोठी प्रार्थना, महाराज आम्हाला काही कळत नाही, आमचा सांभाळ करा. मला बाकीची प्रार्थना ती तुम्ही बघून घ्या. मला काही कळत नाही माझा सांग, हीच आम्हाला महाराजांनी शिकवली. देवाला हात जोडावून म्हणावं, प्रभू पांडुरंगा, माऊली, ज्ञानोबा तुकोबा, आम्हाला काही कळत नाही, आमचा सांभाळ करा. ही फार मोठी प्रार्थना आहे. मग एक माळ जपावी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी 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 हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय 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 राम बोरा पुंडरी हरे हरी विठ्ठल ज्ञान दे माळ जपावी. पुन्हा विचारू नका मला मंत्र कोणचा. माणसांच्या काही काही गोष्टी लक्षात येत नाहीत, बरोबर आहे तुमचं लक्षात नाही येणं, पण एवढा मंत्र म्हणून घेतल्यानंतर पुन्हा माणसं मला विचारले येतात, आम्हाला माळ घातली पण मंत्र सांगितला नाही. कपाळ माझं घरभर लेकुलेन माझा घो कोणी सांगा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याच्याशिवाय बोलत नाही. महाराजांचा अभंग आहे, घरभर लेकुरे. आता एवढ्या वेळ सकाळ संध्याकाळ रोज म्हणून घेतोय मंत्र, आता कुणाचा सांगू. काय असतं माणसांना, साधं सोपं सांगितलं की ते लवकर पटत नाही. असं करा, मंत्र घ्यायचा ना, उद्या सकाळी 7 वाजता माझ्याकडे या, नारळ घेऊन या, हार घेऊन या, 1 किलो पेढे घेऊन या, 5 किलो बत्ताशे घेऊन या, असं सांगितलं म्हणजे. ही महाराजांनी यादी दिली आहे. कशाची यादी? नीट आयुष्य जगा म्हणजे शेवटची यादी नीट होईल. कशाची काय यादीन बिदीन अमकं करत बसला. हे आमचं आपलं सोपं आहे, आमच्याकडे दक्षिणा नाही. जे 10 देतात तुम्ही ते माळी आम्ही विकत आणतो आणि त्याच्यावर पुस्तक जातो, काही द्यायची गरज नाही. आम्ही देतोय ते घ्या आणि नीट वापरा म्हणजे झालं. काय त्याच्यात विशेष आहे? कशाकरता सांगतोय मी तुम्हाला, सकाळी उठल्यावर मना माळ जपावी आणि हाच मंत्र आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ज्ञानेश्वरी अरे का, रामकृष्ण नामे ही दोन्ही. तुकाराम महाराजांना अनुग्रह कोणत्या मंत्राचा? याच
बाबाजी आपले सांगितले नामन मंत्र दिला राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करावा. ज्ञानेश्वरीचं एक पान नित्यनेमाने वाचावं, रोज हरिपाठ म्हणावा, वर्षातून पंढरीची वारी करावी, आळंदीची करावी, आणि 26 डिसेंबर ते 1 जानेवारी दुधेवऱ्याला यावं. काय मी आता हळूहळू बोलीन त्याच्याबद्दल, बाकीचं काही बोलायचं नाही आहे. तुम्ही मी भेटलं पाहिजे, आपला संपर्क राहायला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल हळूहळू मी बोलेन. आणि अशा 3 वेळेला तरी आपण किमान वर्षातून एकत्र येणं महत्त्वाचं आहे. प्रवचन ऐकायचं आहे ठीक आहे, मग काय पुढच्या वर्षी भेटायचं 25 तारखेला? नाही, माळ त्याच्याकरता आहे की पुन्हा पुन्हा संपर्कात यावं, वारी त्याच्याकरता आहे की आपण सगळ्यांनी पांडुरंगाला भेटावं, आळंदीला जाऊन माऊलीचं दर्शन घ्यावं, देऊला जाऊन तुकोबारायचं दर्शन घ्यावं, एवढ्या करता आहे. मग ज्ञानेश्वरी हरिपाठ वारी, आता शेवटी सांगतो हे काय करायचं, काय करायचं नाही. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्त्री रुक्मिणी माते समान आणि परपुरुष पांडुरंगा समान. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. ज्यांना यायचं असेल त्यांनी शिस्तीत यायचं असं आणि इकडून निघून जायचं. रेटारेटी कराल तर तुम्हालाही सुख नाही आणि मलाही सुख नाही. कुठेतरी शिस्त पाळायला पाहिजे. आणि दर्शन बिर्शन शेवटी एक आपण आठवडा ठेवू. आता फक्त ज्यांना माळ घालायचं आहे त्यांनीच पुढे या. ज्ञान दे जय जय विठ्ठल, जय जय बोलिली रे कुरे वेडी वाकुडी उत्तरे क्राक्षा. काढून घे नरनाथ भगवान की जय माऊली दानेश्वर महाराज. हे वायर वगैरे काढू द्या मगच.